लॉकडाऊनच्या काळात गरिबांचं धान्य रास्त भाव धान्य दुकानात सुरक्षित असून 27 जुलैला वितरण होणार असल्याचं अन्न धान्य वितरण अधिकारी हर्षल गायकवाड यांनी सांगितलं. सोलापूर शहरात संचारबंदीच्या काळात सोलापूर शहरातील तसंच 5 तालुक्यातील 30 गावातील रास्त भाव धान्य दुकानं अर्थात रेशन दुकानं पूर्णपणे बंद राहणार असून जर गरिबांच्या घरातील धान्यच संपलं तर अशा गरजू लोकांना घरपोच अन्नधान्यांचं वाटप करण्यात येईल अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. ज्या रेशन कार्ड धारकांनी जुलै महिन्याचं धान्य घेतलं नाही त्यांना हे धान्य 27 जुलै नंतर मिळणार असल्याची माहिती उत्तम पाटील यांनी दिली. मी धरून अध्यक्ष हर्षल शिवाजी गायकवाड. लॉकडाऊनच्या काळामध्ये जे 10 दिवस कलेक्टर साहेबांचे पुन्हा लॉकडाऊन झालेलं आहे त्या संदर्भात रेशन दुकानदार रासभाव धान्य दुकान हे फक्त 10 दिवस धान्याचं आवक एप्रिल अन्न सुरक्षा आणि मोफत धान्य यांची आवक घेणार आहे. त्यासाठी आमचे एप्रो साहेबांनी कलेक्टर साहेबांनी आम्हाला पासेस दिले आहेत. त्या संदर्भात पास वाटून फक्त धान्य आवक करून घ्यायचं वाटप नाही 26 तारखेच्या पुढे वाटप होणार आहे. दरम्यान अन्नधान्य वितरण अधिकारी अंतर्गत परिमंडळ ड विभागाचे संघटना अध्यक्ष हर्षल गायकवाड यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी 10 दिवस अन्न सुरक्षा आणि मोफत असलेल्या धान्यांची आवक होणार असून हा धान्य पुरवठा 27 जुलै रोजी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान रास्तभाव धान्य दुकानं बंद असल्यानं ग्राहकांनी दिनांक 27 तारखेस आपापले धान्य घेऊन जाण्याचं आवाहन परिमंडळ धान्य वितरण अधिकाऱ्यांनी केलं आहे.